हॅलो स्टुडंट वेलकम ऑल टुडे वी लर्न चॅप्टर नंबर एट दॅट इज साऊंड इन दॅट सब टॉपिक इज इको आय होप यू वेच यू वॉच आवर प्रिव्हियस लेक्चर इन दॅट लेक्चर वी लर्न इफेक्ट ऑफ टेम्परेचर अँड ह्युमिडिटी ऑन द व्हिलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर हे आपण मागच्या पिरियडमध्ये पाहिलं आजच्या पिरियडमध्ये आपण इको मीन्स वॉट हे पाहणार आहे इकोचे डेफिनेशन इको तुम्ही ऐकला असेल हा शब्द जनरली अँड इको इज द रिपिटेशन ऑफ द ओरिजिनल साऊंड म्हणजे आपण एकदा बोलल्यानंतरनं पुन्हा आपल्याला तो आवाज वापस ऐकू येतो दॅट इज द इको ड्यू टू रिफ्लेक्शन फ्रॉम सम रिजिड सरफेस ॲट अ डिस्टन्स फ्रॉम द सोर्स ऑफ साऊंड इज नोन ॲज द इको ओके मग आपण आधीची डेफिनेशन लिहूयात अँड इको इज द repetition of original sound repetition of original sound because of because of reflection from because of reflection from Rigid surface from rigid surface at a distance from the source of sound, at a distance from the source of sound. सी दिस इज द डेफिनेशन ऑफ इको ॲक्च्युली इको मीन्स वॉट इको इज द रिपिटेशन ऑफ द ओरिजनल साऊंड बिकॉज ऑफ रिफ्लेक्शन फ्रॉम द रिजिड सरफेस ॲट अ डिस्टन्स फ्रॉम द सोर्स ऑफ साऊंड म्हणजे आपल्याला आपण बोललेला आवाज पुन्हा ऐकू येतो आपण म्हणतो की नाही इको पॉईंट तसं आता तुम्ही म्हणाले याच्या आधीचा जो पॉईंट आहे तो स्किप झालेला आहे स्किप सिलेबसमध्ये जो प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव आहे तो स्किप झालेला आहे आणि एट पॉईंट सेवनमधला पण फक्त तुम्हाला इकोच आहे रिव्हर्बरेशन अँड अकॉस्टिक हे पण स्किप झालेलं आहे ते आपण घेणार नाही फक्त इको मीन्स वॉट आणि आपण आणखीन एक क्वेश्चन आहे तो डिस्कस करणार आहे वी कॅनॉट हिअर इको ॲट एव्हरी प्लेस गिव्ह द रिझन आता आपण प्रत्येकच ह्याच्यामध्ये इको पॉसिबल आहे का हिअर होतो का प्रत्येक ह्याच्यात म्हणजे आपण घरात जरी बोललं तरी इको पॉसिबल आहे का नाही का नाही मग त्याचं आपण रिझन पाहणार आहे मग आधी आपण डेफिनेशन पाहिली आता रिझन पाहूयात

टू हिअर एट डिस्टिंक्ट इको ॲट ट्वेंटी टू डिग्री सेल्सिअस द मिनिमम डिस्टन्स रिक्वायर बिटवीन द सोर्स ऑफ साऊंड अँड रिफ्लेक्टिंग सर्फेस शुड बी सेवन्टीन पॉईंट टू मीटर सिरीज म्हणजे जर तिथं टेम्परेचर हे ट्वेंटी टू डिग्री सेल्सिअस असल्यानंतरनं त्याचं जे डिस्टन्स आहे मिनिमम सेवन्टीन पॉईंट टू मीटर या डिस्टन्सवरती इको आपल्याला हिअर होतो ओके टू हिअर ए डिस्टिंक इको ॲट ट्वेंटी टू डिग्री सेल्सिअस म्हणजे या से टेम्परेचरला आपण इको जो आहे तो आपल्याला ऐकू येणार आहे आणि डिस्टन्स जे आहे सोर्स ऑफ साऊंड अँड रिफ्लेक्टिंग सर्फेस इज सेवन्टीन पॉईंट टू मीटर ओके अँड द व्हॅलॉसिटी ऑफ साऊंड डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर ऑफ एअर दस द मिनिमम डिस्टन्स विल चेंज विथ टेम्परेचर म्हणजे जे डिस्टन्स आहे ते कशासोबत चेंज झालेलं आहे विथ रिस्पेक्ट यू टू दॅट डिस्टन्स सो दिस इज द इको अँड रिजन वाय वी कॅनॉट हियर अँड इको ॲट एवरी प्लेस ओके नाव लेट सी द नेक्स्ट पॉईंट आता तुमचा ह्यातला जो आहे रिव्हर्बरेशन आणि अकॉस्टिक आहे हे स्कीप झालेलं आहे आता ह्याचा जो पुढचा पॉईंट आहे त्यामध्ये आपल्याला क्वालिटी ऑफ साऊंड बघायचं आहे क्वालिटी ऑफ साऊंड क्वालिटी ऑफ साऊंड इन दॅट वी सी व्हॉट इज द पिच ऑफ साऊंड नोट ओके पिच मिन्स वॉट पिच ऑफ साऊंड नोट पिच तुम्हाला माहिती आहे त्या ह्याच्या जे साऊंड आहे त्याच्या नोट्स असतात पिच ऑफ साऊंड नोट ओके देन वी सी व्हॉट इज द पिच ऑफ साऊंड नोट एक्चुअली पीच रेफर्स द शार्पनेस और श्रेलनेस ऑफ द साउंड साउंडे क्या व्यवस्थित एकदम शार्प ऐकू ऐकूं दैट इज नथिंग एज अ पीच पीच इज सॉरी पीच रेफर्स टू द शार्पनेस टू द शार्पनेस ऑफ साउंड दॅन सेकंड पॉइंट इज इन्क्रीज इन फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड रिझल्ट इन इन्क्रीजिंग इन द पीच अँड द साऊंड इज सेट टू बी शार्पर आपण पहा जर एकदम स्मॉलर आवाजात बोललं तर समोरच्याला समजतं का आपण काय बोललेलं आहे ते नाही मग ते व्यवस्थित ऐकू येण्यासाठी आपण जर इंक्रीजिंग म्हणजे जास्त जोराने पण नाही पण आपला आवाज जो आहे तो मच लार्जर असेल तर ते समोरच्याला ऐकू व्यवस्थित जाणार आहे बरोबर ना शार्पली ऐकू जाईल मग ते सांगितलेलं आहे इंक्रीज in frequency of sound increase in frequency of sound result in result in increase in the pitch increase in the pitch and the sounds is said to be sharper and द साऊंड इज सेट टू बी शारप दे नेक्स्ट इज द म्हणजे कशी याच्यामध्ये आपण क्वालिटी ऑफ साऊंड कशी कशी हवी त्यामधला हा पीच एक पॉइंट आहे मग थर्ड पॉइंट आहे याच्यामधला टोन रेफर्स टू ए सिंगल फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह टोन म्हणजे आपण जे बोलतो की नाही आपण म्हणतो की नाही टोनिंग एक्चुअली टोन रेफर्स ए सींगल फ्रिक्वेंसी ऑफ वेव एंड फोर्थ पॉइंट ए नोट मे कंटेन सींगल और मल्टीपल टोन्स जी अपन मंल कि नोट म्युजिकल नोट्स आता सिंगल कि मल्टीपल वेव कन्सिस्ट ऑफ दैट नोट ए नोट मे contain single or multiple notes sorry tones single or multiple tones then next is the high frequency is generally referred as a high pitch or high tone high frequency is generally referred as a high pitch high pitch or high tone जर फ्रिक्वेंसी हाई अल तो आप जनरली काय काेफर करते हाई पीच कि हाई नोट जनरली स्पीच ऑफ अ मैन आता अपन पहा जनरली तुम्हें पहात आल स्पीच ऑफ द मेन इज अ लो पीच एंड दैट ऑफ वुमन इज ऑफ ए हाई पीच और शार्प टोन्स ऑफ एन एकोस्टिक गिटार आर शार्पर दॅन दॅट ऑफ द बेस गिटार आता दोन टाईप ऑफ जे गिटार असतात ॲकॉस्टिक गिटार जो असतो त्यातला जो साऊंड आहे त्याच्यापेक्षा ही बेस गिटार जो आकॉस्टिक गिटार आहे त्याचा शार्पर असतो दॅन द बेस गिटारपेक्षा म्हणजे साऊंड ऑफ टेबल इज शार्पर दॅन दॅट ऑफ डागा तबला माहिती आहे तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा तो शार्पर असतो दॅन दॅट ऑफ द डागा म्हणजे एक इन्स्ट्रुमेंटचं ते वाजवण्याचं त्याच्यापेक्षा त्या आवाज म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं आहे त्याचं कम्पॅरिझन केलं आहे ओके सो दिस इज द पिच ऑफ साऊंड नोट देन शॉर्ट नोट ऑन ए क्वालिटी ऑफ ए साऊंड नोट आता साऊंड नोटची जी क्वालिटी आहे त्याच्यावरती त्यालाच टिंबर असं म्हटलेलं आहे टिंबर मीन्स वॉट सी टिंबर ऑफ द साऊंड रेफर्स टू द क्वालिटी ऑफ द साऊंड विच डिपेंड अपॉन द मिक्सचर ऑफ टोन्स अँड ओव्हरटोन्स इन द साऊंड ॲक्च्युली साऊंड जो असतो त्याच्यामध्ये टोन्स अँड ओव्हरटोन्स असतात कधी कधी आपण बोलताना एकसारखा असतो का नाही त्याच्यामध्ये चेंज होत राहतो फ्रिक्वेन्सी टोन्स अँड ओव्हरटोन्स आर अल्टरनेटली प्रोड्युस्ड मग ह्याच्यामधला पुढचा जो टॉ पॉईंट आहे तो आहे क्वालिटी ऑफ साऊंड नोट क्वालिटी ऑफ साऊंड नोट माहिती टिंबर ॲक्च्युली टिंबर मीन्स आता ह्यामध्ये पहा आपण एक एक पॉईंट पाहूयात टिंबर ऑफ साऊंड रेफर्स टिंबर ऑफ साऊंड रेफर्स टू द क्वालिटी ऑफ द साऊंड टू द क्वालिटी ऑफ साऊंड Which depend upon which depends upon the mixture of tones and overtones, the mixture of tones and overtones in the sound. Okay, in the sound. म्हणजे टिंबर जे आहे टिंबर ऑफ साऊंड रेफर्स कशावरती आहे विच डिपेंड अपॉन द मिक्सचर ऑफ टोन्स अँड ओव्हर टोन्स ॲक्च्युली सेम साऊंड प्लेड ऑन द डिफरंट म्युझिकल इन्स्ट्रुमेंट फील्स सिग्निफिकंटली डिफरंट अँड द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट फ्रॉम विच द साऊंड जनरेटेड कॅन बी इझिली आयडेंटिफाईड म्हणजे आपण कुठल्या पण ह्याने जर आपण म्युझिक प्ले केला तर पहा सेम साऊंड प्लेड ऑन द डिफरंट म्युझिकल इन्स्ट्रुमेंट फील्स सिग्निफिकंटली डिफरंट म्हणजे मी एक इन्स्ट्रुमेंट घेतलं त्यांनी जर ते प्ले केलं म्युझिकल नोट आणि त्याच म्युझिकल नोट मी दुसऱ्यानी प्ले केली तर ते डिफरंट येतं फील सिग्निफिकंटली डिफरंट थोडासा चेंज आपल्याला जाणवतो अँड द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट फॉर फ्रॉम विच द सॉन्ग इज जनरेटेड कॅन इझिली आयडेंटिफाईड आणि आपण त्यामधून जन इझिली त्याला आयडेंटिफाय करू शकतो ओके म्हणजेच द सेकंड पॉईंट आहे यातला सेम साऊंड played on different musical instruments different musical instruments feels significantly different significantly different and the musical instrument and the musical instrument from which the sound generated can easily identified can easily identified okay सो दीज आर द पॉईंट त्यानंतर आणखीन एक त्याच्यामध्ये लाऊडनेस आता ॲक्च्युली लाऊडनेस म्हणजे काय आपण म्हणतो की नाही जोरात जेव्हा आवाज येतो त्याला आपण लाऊडनेस म्हणतो मग ॲक्च्युली लावड लाऊडनेस कशावरती डिपेंड असतो पहा लाऊडनेस इज जनरली डिपेंड अपॉन द इंटेन्सिटी ऑफ द रेडिएशन सॉरी इंटेन्सिटी ऑफ द व्हायब्रेशन्स लाऊडनेस लाऊडनेस डिपेंड्स अपॉन द इंटेन्सिटी ऑफ इंटेन्सिटी ऑफ व्हायब्रेशन्स व्हायब्रेशन आता ही जी इंटेन्सिटी आहे पहा इंटेन्सिटी ऑफ द वेव इज प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ ॲप्लिट्यूड अँड इज मेजर्ड इन एस युनिट ऑफ वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणजे ही जी इंटेन्सिटी आहे की नाही आता आपण इथे म्हटलं लाऊडनेस सेकंड मग आपण म्हटलं इंटेन्सिटी आय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द एम्प्लिट्यूड अँड इज अ मेजर्ड इन एस आय युनिट दैट इज नेबर पर मीटर स्क्वेअर हेतल रिलेशन आहे जी इंटेन्सिटी आहे ती कशाने वाढते ऍम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरने म्हणजे एम्प्लिट्यूड म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपण जर वेव काढली तर यामध्ये जे हे डिस्टन्स दिसतं आहे याला म्हणतात मग म्हणजे ॲम्प्लिट्यूड म्हणजे असे डब्बल वाढणार आहे बरोबर आहे लाऊडनेस डिपेंड अपॉन द इंटेन्सिटी ऑफ द व्हायब्रेशन म्हणजे हे जास्त प्रमाणात असं वाढणार इकडे स्क्वेअरनीय म्हणजे म्हणजे जसं जसं वाढणार तसं तसं आपलं इंटेन्सिटी आहे तीसुद्धा काय होते इन्क्रीज होते ओके आणि त्याचं युनिट आहे वेबर पर मीटर स्क्वेअर द ह्युमन रिस्पॉन्स टू द इंटेन्सिटी इज नॉट लिनियर दॅट इज साऊंड ऑफ डबली इंटेन्सिटी इज लाऊडर बट नॉट डबली लाऊड म्हणजे आपण जेव्हा बोलतो जेव्हा ती इंटेन्सिटी लिनियर राहत नाही इट्स अल्टरनेटली चेंजिंग अंडर आयडियल कंडिशन फॉर अ परफेक्टली हेल्दी ह्युमन इयर द लिस्ट ऑडिएबल इंटेन्सिटी इज आय झिरो इज इक्वल टू टेन टू द पॉवर मायनस ट्वेल्व वेबर पर मीटर स्क्वेअर ॲक्च्युली जे आपली इयर की नाही आपल्या कानांमध्ये ऐकण्याची जितकी इंटेन्सिटी आहे ऑडिएबल इंटेन्सिटी ती किती असते टेन टू द पॉवर मायनस ट्वेल्व इतकी आहे ती आपण इझिली ऐकू शकतो ओके okay. मग त्याच्यामध्ये जास्त झालं तरी आपण व्यवस्थित क्लिअर ऐकू शकत नाही आणि कमी साऊंड असेल तरी ऐकू शकत नाही लाऊडनेस ऑफ द साऊंड ऑफ इंटेन्सिटी आय मेजर्ड अँड इट इज गिव्हन बाय ॲक्च्युली बेल डेसी बेलसुद्धा एक युनिट आहे हा साऊंडचं इट इज अल्सो युनिट ऑफ द साऊंड ओके okay. मग तुम्हाला याच्यामध्ये एवढंच आहे जे आपण घेतलं आहे याच्यामध्ये तुम्हाला थेअरीला विचारणार नाही आहेत याच्यामध्ये फक्त एवढं एक लक्षात ठेवा डेसिबेल इज द युनिट ऑफ द दे, डेसिबेल इज युनिट फॉर लाउडनेस लाऊडनेस मेजर करतो तेव्हा त्याचं जे युनिट आहे ते आहे डेसिबेल ओके ॲक्च्युली वन डेसिबेल दॅट इज अ डी बी वन डी पी इज इक्वल्स टू झिरो पॉईंट वन बेल हे त्याचं कन्वर्जन आहे आपण असं घेऊ शकतो ते पुढचं आहे ते तुम्हाला नाही आहे म्हणून ते मी घेणार नाही तो स्किप करणार आहे पार्ट तो तुम्हाला इम्पॉर्टंट नाही आहे जेवढा आहे त्यातला आपण घेतलेला आहे ओके मग त्याच्या पुढे आता डायरेक्टली फक्त एकच पॉईंट आहे डॉपलर <clears throat> इफेक्ट म्हणजे काय आपण समजून घेऊयात त्याच्या ज्या केसेस आहेत त्या नाही आहेत आपल्याला त्याची फक्त डॉप्लर इफेक्ट कशाला म्हणतात और कशाशी रिलेटेड आहे ते आपण पाहूयात डॉपलर इफेक्ट डॉप्लर इज द नेम ऑफ द सायंटिस्ट ॲक्च्युली डॉप्लरने जो एक्सपेरिमेंट केला त्याच्यातून त्याने रिलेशन सांगितलं द ॲपेरंट चेंज इन द फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड हर्ड बाय द लिस्नर ड्यू टू रिलेटिव्ह मोशन बिटवीन द सोर्स ऑफ साऊंड अँड द लिस्नर इज कॉल्ड डॉपलर इफेक्ट म्हणजे डॉप्लर इफेक्टने काय केलेलं आहे दोन्हींमधलं जे रिलेशन आहे ते दिलेलं आहे द अपॅरंट चेंज इन द फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड हर्ड बाय द लिस्नर ड्यू टू रिलेटिव मोशन बिटवीन द सोर्स ऑफ साऊंड अँड द लिस्नर म्हणजे त्यांच्यामधलं जे रिलेटिव मोशन आहे त्याच्यावरती जी ॲपॅरंट फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यावरून तो लन करू शकतो आहे पहा मी इथे तुम्हाला त्याची हे लिहून देते डॉपलर इफेक्ट द ॲपॅरंट Change in Change in Frequency of sound Frequency of sound heard by heard by listener heard by listener due to due to relative motion between the between the source of sound source of sound and the listener and the listener is called is कॉल्ड डॉपलर इफेक्ट इन साऊंड इज कॉल्ड डॉपलर इफेक्ट इन साऊंड सी म्हणजे ह्याच्यामध्ये त्याने लिस्नरची जी फ्रिक्वेन्सी आहे ती आणि सोर्स ऑफ साऊंडची जी आहे ती कशी चेंज ॲपॅरंट चेंज कशी होते ते यामध्ये इन जनरली सांगितलेलं आहे द ॲपॅरंट चेंज इन द फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड हर्ड बाय द लिसनर ड्यू टू कशामुळे रिलेटिव्ह मोशन बिटवीन द सोर्स ऑफ साऊंड अँड द लिसनर म्हणजे ह्यातलं जे चेंज होते फ्रिक्वेन्सी त्याचं जे रिलेशन दिले आहे त्याने काय सांगितलेलं आहे जो लिसनर आहे आणि सोर्स ऑफ साऊंड आहे ह्याच्यामध्ये जे रिलेटिव मोशन आहे त्यावरती डिपेंड आहे दिस इफेक्ट इज नोन ॲज अ डॉपलर इफेक्ट अंडरस्टूड दिस मग ह्याच्या काही केसेस आहे मग ह्याच्यामध्ये ज्या केसेस आहेत त्या आपल्याला विचारणार नाही आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये मूव्हिंग टुवर्ड्स द लिस्नर मूव्हिंग अवे फ्रॉम द लिस्नर हे आपल्याला घ्यायच्या नाही आहेत कारण की त्या तुम्हाला स्किप पार्टमध्ये आहे स्किप सिलेबसमध्ये आहे फक्त तुम्हाला माहिती हवं होता व्हॉट इज द डॉपलर इफेक्ट म्हणून हे आपण घेतलेलं आहे हा तुम्हाला आत्ता एक्झाममध्ये नाही आहे ओके स्कीप सिलेबसमध्ये आहे मग ह्याच्या पुढचा जो राहील तो लास्ट आपला लास्ट लेक्चर राहील त्याच्यामध्ये आपण ह्याच्यावरती जे बेस्ट प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहे आणि आपला चॅप्टर साऊंड टोटल संपणार आहे ओके थँक्यू